नमस्कार। आगामी विधानसभा निवडणुकी 100 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झालेल्या भूम परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या 5 मतदारसंघातील विद्यमान आमदाराचे टेन्शन मात्र रोहित पवार वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। रोहित पवारांकडे पालकत्व सोपवण्यात आलेल्या 5 पैकी करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विचाराचे संजय शिंदे हे अपक्ष आमदार आहेत। या ठिकाणी संजय पाटील घाटणेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती, मात्र शेवटच्या टप्प्यात पक्षाने शिंदे यांना पाठिंबा दिला होता। भूम परंड्यात तानाजी सावंत आणि उस्मानाबादमध्ये कैलास पाटील हे शिवसेनेचे, तर भाजपाचे श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आणि पंढरपूरमध्ये समाधान आवताडे आमदार आहेत। रोहित पवार यांची काम करण्याची पद्धत लक्षात घेतल्या या आमदारांचे टेन्शन ते नक्कीच वाढू शकतात, कारण त्यांनी कर्जत जामखेड राम शिंदे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला मात दिली होती। दरम्यान पोटनिवडणुकीत ढासळलेल्या पंढरपूर विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बुरुज सावरण्याची मोठी जबाबदारी आमदार पवार यांना पार पाडावी लागणार आहे। विधानसभेच्या 2009 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपूरमध्ये पराभवाचा धक्का बसला होता। त्यानंतर तब्बल 10 वर्षांनंतर आमदार भारत भालके यांच्या रूपाने हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला होता, पण भालके यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या निवडणुकीत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात अपयश आले होते। महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी ताकद पणा लावली, तरी हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात पक्षाला अपयश आले होते। विशेषतः राष्ट्रवादीची जबाबदारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे होती। धनगर समाजाची मते पक्षाच्या मागे वळवण्यात ते यशस्वी ठरले, मात्र जागा ताब्यात ठेवण्यात ते अपयशी ठरले। या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडे नेत्यांचा भरणा होता। हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचण्याच्या दृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पोरका होऊ देणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला होता। विशेषतः मंगळवेढा तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती। त्यामध्ये बसवेश्वर स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, बंद असलेले भोसे प्रादेशिक योजना, मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, आरोग्य, इतर प्रश्नासह राष्ट्रवादीच्या स्थानिक गटातील दुफळीकडे पक्षाच्या जबाबदार मंत्र्यासह नेत्यांनीही दुर्लक्ष केले आहे। आता आमदार रोहित पवार यांना प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादीला आगामी तालुक्यातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिकेच्या निवडणुकीत किंमत मोजावी लागू शकते। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।